माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री सन 2021-22 का अर्थसंकल्प सादर करती है। अध्यक्ष महाराज आपल्या परवानगीने मी अर्थसंकल्प वाचेपर्यंत मास्क काढतो, आपण परवानगी द्यावी अशी विनंती। आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून हा आज दिवस साजरा केला जातो हे आपणा सर्वांना माहित आहे। त्यानिमित्ताने मी सुरुवातीलाच राज्यातील सर्व माता भगिनींना, युवती विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। राज्याच्या आर्थिक विकास गतिमान करण्यात लोकसंख्येच्या 48%हून अधिक भाग असलेल्या महिलांचा सहभाग फार मोठा आहे हे मला सुरुवातीलाच सांगितले पाहिजे। राज्याचा सर्वसमावेशक विकास महिलांच्या सक्रिय सहभागाने साध्य होईल असा आमचा ठाम विश्वास आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पात महिलांच्यासाठी काही विशेष योजना सुरू करण्याचा शासनाचा मनोदय आहे, त्याची माहिती पुढे येईलच। हा महाराष्ट्र आहे, हा कधी संकटापुढे झुकला नाही, संकटामुळे मागे हटला नाही। इतिहासाची पाने चाळली तर अर्थकारणात कमी असताना स्वराज्य उभा करत याच महाराष्ट्रात सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान झाला आणि त्यांनी रयतेचे राज्य उभा केले। ते केवळ मराठी मुलखातील 18 पगड जाती जमातीच्या एकतेतून आजही करोनाच्या महाभयंकर संकटात उभा देश आहे। अर्थकारण हा एक सरकार पुढे मोठा प्रश्न आहे, आव्हान आहे। हे आव्हान पेलवताना राज्यातील आमचं महाविकास आघाडीचं सरकार जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे। सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या 6 मार्च 2020 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात मी कोविड आजाराचे गांभीर्य विशद केले होते। या विषाणूच्या प्रसाराला त्यावेळेस भारतात नुकतीच सुरुवात झाली होती, पण नंतर 15 दिवसातच देशात टाळेबंदी लागू करावी लागली। करोनामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थितीचा त्यानंतर वर्षभर आपण सर्वांनी अनुभव घेतला। आजही त्या कोविड महामारीशी आपण सर्वजण लढतो आहोत। या लढाईत सहभागी झालेल्या कोविड योद्ध्यांना मी आदरपूर्वक अभिवादन करतो। आजारात बळी पडलेल्या राज्यातील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो। महिला पोलीस, डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छता सेविका आणि अन्न क्षेत्रातील कोविड योद्धे म्हणून कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कार्याचाही इथे सन्मानपूर्वक उल्लेख करतो। अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने मी आता सन 2021-22 आर्थिक वर्षाचा महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो। करोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य संस्थांचे बांधकाम श्रेणीवर्धन करून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुमारे 7,500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प तयार केला असून येत्या 4 वर्षात तो पूर्ण करण्यात येईल। या प्रस्तावात जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे बांधकाम तसेच तालुका स्तरावरील रुग्णालयांचे श्रेणीवर्धन आणि बांधकाम यांचा समावेश आहे। राज्याच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरी जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी परिणामकारक अंमलबजावणी करता यावी यासाठी राज्य शासनाने आरोग्य आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली संचालक नागरी आरोग्य या कार्यालयाची निर्मिती केली आहे। त्याद्वारे कालबद्ध पद्धतीने अभियान स्वरूपात महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतीमध्ये आरोग्य सेवेविषयी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। येत्या 5 वर्षात त्यासाठी शासनाकडून 5,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील, त्यापैकी 800 कोटी रुपये या वर्षी म्हणजे सन 2021-22 मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील। राज्यांमध्ये संसर्गजन्य आजारांच्या उपचारासाठी अद्ययावत रुग्णालय आवश्यक आहे हे करोना साथीमुळे स्पष्ट झाले आहे।
आऊन येथे जिल्हा रुग्णालय परिसरात राज्याचे अद्ययावत संसर्गजन्य आजार संदर्भ रुग्णालय स्थापन करण्यात येईल. विभागीय व जिल्हा पातळीवर या रुग्णालयांची उपकेंद्र टप्प्याटप्प्याने स्थापन करण्याची योजना आहे. हृदय विकाराच्या रुग्णांना प्रकृतीत बिघाड जाणू लागल्यानंतर 24 तासाच्या आत एंजिओग्राफी करणे आवश्यक असते. त्यासाठी राज्यातील 8 मध्यवर्ती ठिकाणी या वर्षी कार्डियक कॅथलॅब स्थापन करण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या कर्करोगांच्या निदानासाठी तालुका स्तरावर राज्यात 150 रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ज्या शासकीय रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांची कमतरता आहे त्या रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे बसवण्यात येतील. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती व परमणी येथेही वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची क्षमता वाढ आणि स्थापन होणाऱ्या नवीन शासकीय महाविद्यालयांमुळे राज्याची पदवी स्तरावरील 1,990 तर पदव्युत्तर स्तरावर 1,000 आणि विशेषज्ञांचा 200 जागा वाढणार आहेत. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरता जमीन, पायाभूत सुविधा, बांधकाम, वित्तपुरवठा, संचालन व देखभाल यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. त्यामुळे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक खाजगी भागीदारीचे धोरण निश्चित करण्याची देखील कारवाई सुरू आहे. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, विजय मेडिकल महाविद्यालय पुणे यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. परिचर्यांची कमतरता आणि संसर्गजन्य आजाराचा वाढता फैलाव विचारात घेऊन रुग्णसेवांशी संबंधित इतर अभ्यासक्रमांमध्ये देखील आमूलाग्र बदल करून रुग्णसेवेशी निगडीत शाखांना प्रोत्साहन व प्राधान्य देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न 11 शासकीय परिचर्या विद्यालयांचे महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. शिवाय 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून भौतिकोपचार व व्यवसायोपचार महाविद्यालयाची टप्प्याटप्प्याने स्थापना करण्यात येणार आहे. करोना संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुस, यकृत व मूत्रपिंडांच्या तसेच मानसिक तणावाच्या तक्रारी उद्भवत असल्याने प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये व शहरी भागात वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड पश्चात समुदेशक व उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय शिक्षण संस्था लातूर येथील नवीन बाह्यरुग्ण इमारतीच्या बांधकामासाठी 73,29,00,000 रुपये तसेच ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी 28,22,00,000 रुपये अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. सांगली जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयाची 92,12,00,000 रुपये अंदाजित किमतीची 2 कामे तसेच आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्यांचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी 20,62,00,000 रुपये अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासना अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच औषध व्यवसायिकांकरता सुधारित कायद्याची माहिती देण्यासाठी मोशी जिल्हा पुणे येथे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक आरोग्य विभागास 2,961 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे. शिवाय अनिवार्य खर्चासाठी 5,994,28,89,000 रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. वैद्यकीय शिक्षण विभागास कार्यक्रम खर्चाकरता 1,517 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे. शिवाय अनिवार्य खर्चासाठी 4,024,63,63,000 रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे. अध्यक्ष महोदय, आरोग्यपूर्ण जीवन ही जशी माणसाच्या सुखी आयुष्याची पूर्वअट आहे तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य कृषी क्षेत्राच्या सुदृढतेवर अवलंबून आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांची तरतुदीच्या विरोधात संपूर्ण देशातील शेतकरी 100 दिवसापेक्षाही अधिक काळ दिल्लीतल्या कडक थंडी, वारा, ऊन, पावसाचा सामना करत आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे सरकार उभे आहे. सन 2020-21 मध्ये उद्योग व सेवा क्षेत्रात घट झाली असतानाही कृषी व संलग्न
कार्य क्षेत्रात 11.7% एवढी भरीव वाढ झाली आहे. कठीण काळात राज्याच्या कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरले आहे. या बळीराजा प्रति कृतज्ञता व्यक्त करणं आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. म्हणूनच त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत. शेतमाला संदर्भात व्यवहार अधिकाधिक पारदर्शी व्हावा आणि त्यांना योग्य भाव मिळावा यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. एकाही शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करू नये यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही अत्यंत सोपी सुलभ शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे न लागता लाभ घेता येईल अशी योजना राबवण्यात आली. या योजनेतून 31,23,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 19,929 कोटी रुपयांची रक्कम थेट वर्ग करण्यात आली. शेतकऱ्यांच्या नव्याने कर्ज मिळवण्याचा मार्गही त्यामुळं मोकळा झाला. सन 19-20 मध्ये 28,604 कोटी रुपये तर कर्जमुक्तीनंतर सन 2020-21 मध्ये 42,433 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप महाराष्ट्रामध्ये पूर्ण करण्यात आले. अनेकदा पीक कर्जावरील व्याज भरणं देखील शेतकऱ्यांना अडचणीचं होतं. व्याजाच्या या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी व शेतकरी थकबाकीदार होऊ नये ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनाने 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेळेवर परतफेड करणारा खरीप हंगाम 2021 पासून 0% व्याजाने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पीक कर्जावरील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या वतीनं शासनातर्फे चुकती करण्यात येईल त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडनं उपलब्ध करून दिला जाईल. राज्यातील शेतकरी त्याचा शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेऊन जातो पण बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या करता आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्या सुविधा पुरवणे अत्यंत गरजेचे हे लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बळकटीकरणासाठी 4 वर्षांमध्ये सुमारे 2,000 कोटी रुपयांची योजना मी घोषित करत आहे. पैसे भरूनही ज्यांना अद्यापर्यंत कृषी पंप वीज जोडणी मिळाली नाही अशा शेतकरी अर्जदारांना पारंपरिक अथवा सौर कृषी पंपाच्या माध्यमातून वीज जोडणी देण्याकरता कृषी पंप जोडणी धोरण राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना राबवण्याकरता महावितरण कंपनीला दरवर्षी 1,500 कोटी रुपये निधी भाग भांडवलाच्या स्वरूपात देण्यात येईल. थकीत वीज बिलात शेतकऱ्यांना 33% सूट देण्यात आली असून शेतकऱ्यांनी उर्वरित थकबाकीपैकी 50% रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास त्यांना राहिलेल्या 50% रकमेची अतिरिक्त माफी देण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं 44,37,000 शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकी रकमेच्या जवळपास 66% म्हणजे 30,411 कोटी रुपये इतकी रक्कम ह्याच्यातून माफ केली जाणार आहे. विकेल ते पिके या धोरणाअंतर्गत शेतमालाच्या मालाच्या बाजारपेठ व मूल्य साखळ्यांच्या निर्मितीसाठी 2,100 कोटी रुपये अंदाजित किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यातून शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी 1,345 मूल्य साखळी प्रकल्प राबवण्यात येत आहे. फळ व भाजीपाला उत्पादक लहान व सीमांत शेतकऱ्यांच्यासाठी महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क प्रकल्प मॅग्नेट प्रभावीपणे राबवण्याचा शासनाचा संकल्प आहे. सदर प्रकल्पाची किंमत 1,000 कोटी रुपये असून प्रकल्प 6 वर्ष राबवला जाणार आहे. शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे नाशवंत मालाचे नुकसान कमी व्हावे यासाठी उपाययोजना करण्याचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. विदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रे प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. मराठवाडा व आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. उत्पन्न वाढीकरता शेतकरी मुख्य पिकासोबत भाजीपाला पिकांची लागवड करतो. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 1 याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्याचा निर्णय शासनाने केला आहे.
शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सहजगत्या एकाच अर्जाद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी डिसेंबर 2020 मध्ये महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर आतापर्यंत 11,33,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून विविध कृषी योजनांच्या लाभाकरता 25,22,000 अर्ज प्राप्त झालेत. राज्यातील शेती व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. मागील सरकारने त्याकरता घोषणा देखील केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना कृषी उन्नतीला उपयोगी ठरेल अशा संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपयाप्रमाणे 3 वर्षात 600 कोटी रुपये निव्वळ संशोधनाकरता देण्याचं निश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागातील सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन व कुक्कुटपालनाचे शेड बांधण्यासाठी कंपोस्टिंग करता अनुदान देण्याच्या करता या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी नाबार्ड सहाय्याने फिशरीज अँड ॲक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याने मागील वर्ष बर्ड फ्लू सारख्या घातक रोगाचा सामना केला. या वर्षी देखील काही प्रमाणात त्याचा सामना करावा लागत आहे. या रोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे उच्च श्रेणीचे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या विभागास 3,274 कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र व इतर आनुषंगिक सोयीसुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागाला 1,284 कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे. राज्यात जलसंपदा विभागाची 278 प्रकल्पांची कामं सुरू असून त्यामधून 26,88,576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून 8,470 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरित किंमत 21,698 कोटी 21 लाख इतकी आहे. सन 2021-22 या वर्षात 26 पैकी 13 प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. बहिराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पाची कामं हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत 15,325 कोटी 65 लाख इतकी आहे. यापैकी 19 प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून 1,02,779 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेल्या इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 12 धरणांच्या बळकटीकरण व सुधारणांच्या करता 624 कोटी रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे 5,000 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबविण्यात येत आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे. राज्यातील 600 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या नादुरुस्त असलेल्या जलस्रोतांची विशेष दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील 7,916 कामांची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून त्यावर 1,340 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा कार्यक्रम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागास 3,007 कोटीचा नियत्वे प्रस्तावित आहे. जून 2020 मध्ये कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ पूर्व विदर्भ
विदर्भात निर्माण झालेली पूर परिस्थिती, जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 5,724 कोटी रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली. यावेळी आपत्ती वेळी निर्माण झालेली निकड लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तत्पर मदत मिळावी म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी महाड जिल्हा रायगड येथे कायमस्वरूपी तैनात करण्याबाबत आपल्या शासनाने केंद्र शासनास विनंती केलेली आहे. सन 2021-22 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता मदत पुनर्वसन विभागास 139 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. शिवाय नैसर्गिक आपत्ती मदत व इतर अनिवार्य खर्चासाठी 11,315 कोटी 78,62,000 रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सन 2020-21 मध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात 8% घट झाली आहे. तरी अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीच्या व कल्याणकारी योजनांच्या बरोबरच पायाभूत सुविधांच्यावर देखील भर देण्यात आला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम 44% पूर्ण झाले आहे. 701 किलोमीटर लांबीपैकी 500 किलोमीटर लांबीचा नागपूर ते शिर्डी हा मार्ग महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2021 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या महामार्गाचा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी व जालना या जिल्ह्यांच्या विकासासाठी लाभ व्हावा या उद्देशाने नांदेड ते जालना या 200 किलोमीटर लांबीचे 7,000 कोटी रुपये अंदाजित रकमेचे द्रुतगती जोडमार्गाला मार्गाचे नवीन काम हाती घेण्यात येत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 10.5 किलोमीटर लांबीच्या 2 भुयारी मार्गांच्या तसेच 2 किलोमीटर लांबीच्या 2 पुलांचा समावेश असलेल्या 6,695 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून ते 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा आणि कोकणाच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी या अशा 540 किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाच्या कामासाठी 9,573 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. परराज्यातून तसेच राज्यातील कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रवासी व माल वाहतूक पुणे शहरातून होत असते. शहरातील वाहतुकीवर त्याचा प्रचंड ताण येतो. तो टाळून इंधन तसेच प्रवासी वेळेत बचत होण्याच्या दृष्टीने पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची म्हणजेच रिंग रोडची उभारणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुमारे 170 किलोमीटर लांबीच्या 26,000 कोटी रुपये अंदाजित किमतीच्या 8 पदरी चक्राकार मार्गाचे काम हाती घेण्यात येईल. या मार्गामुळे पुणे शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या गंभीर समस्येवर मात करता येईल. या कामाच्या भूसंपादनाचे काम याच वर्षी हाती घेण्यात येईल. दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडणारा पूर्वमुक्त मार्गाचे नामकरण विलासराव देशमुख पूर्वमुक्त मार्ग करण्याचा निर्णय मी येथे जाहीर करीत आहे. राज्यात आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग मिळून 3,03,842 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते विकसित करण्यात आले आहेत. त्यांची कालबद्ध सुधारणा व नियमित देखभाल दुरुस्ती यासाठी निधी उभारण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत वित्तीय विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल. आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून पहिल्या टप्प्यामध्ये 5,689 कोटी रुपये अंदाजित किमतीची कामे हाती घेण्यात आली आहेत. सन 21-22 बाह्य सहाय्यातून आणखी 5,000 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येतील. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक बांधकाम विभागास रस्ते विकासासाठी 12,950 कोटी रुपये व इमारतींच्या करता 946 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. राज्याचे वाढते नागरीकरण लक्षामध्ये घेऊन शहरातील मुख्य बाजारपेठांच्या रस्त्यांची दर्जोन्नती, रुंदीकरण व सुशोभीकरण, नागरी सडक विकास योजना राबवण्याचे सन 2020-21 अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले होते. यावर्षी या कार्यक्रमाला अधिक गती देण्याचा शासनाचे विचार आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासाची 40,000 किलोमीटर लांबीची कामे हाती घेऊन सन 2020 ते 2024 या कालावधीत पूर्ण करण्याचे मी गेल्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले होते. पण गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे कामे हाती घेता आली नाही. त्यातील 10,000 किलोमीटर लांबीची कामे या वर्षी 2021-22 मध्ये हाती घेण्यात येतील.
सन 2021-22 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता ग्राम विकास विभागास 7,350 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे. पुणे नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास महाविकास आघाडी शासनाने आजच काही मिनिटांपूर्वी कॅबिनेटला मान्यता दिली. या रेल्वे मार्गाची प्रस्तावित लांबी 235 किलोमीटर असून मार्गावर पुणे अहमदनगर नाशिक जिल्ह्यात एकूण 24 स्थानके प्रस्तावित आहेत. या मध्यम अतिजलद रेल्वेची गती 200 किलोमीटर प्रति तास एवढी असणार आहे. प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 16,039 कोटी इतका राहील. नागपूर शहर, वर्धा, रामटेक, भंडारा रोड व नरखेड ही शहरं नागपूर मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी वातानुकूलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन हा 269 किलोमीटर लांबीचा प्रकल्प, नाशिक शहरामध्ये 33 किलोमीटर लांबीचा 2,100 कोटी रुपये किमतीचा नाशिक मेट्रो न्यू प्रकल्प, ठाणे शहरांतर्गत मेट्रो लाईन प्रणालीवर आधारित 7,165 कोटी खर्चाचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, तसेच पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्रमांक 1 हा 946 कोटी 73 लाख रुपये किमतीचा प्रकल्प, हे मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात अहमदनगर, बीड, परळी, वर्धा, यवतमाळ, नांदेड व नागपूर येथील इतवारी ते नागबीड या रेल्वे मार्गाचे काम देखील वेगाने सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेलवर चालणाऱ्या जुन्या बसेस पर्यावरण पूरक CNG व विद्युत बसेसमध्ये रूपांतर करण्याचे शासनाने ठरवलेले आहे. शिवाय बस स्थानकांचे आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले, त्यासाठी 1,400 कोटी रुपयाचा नियतवे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता परिवहन विभागास एकूण 2,570 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे. शिर्डी विमानतळावरील नवीन हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा, रात्रीच्या उड्डाणाची सुविधा तसेच प्रवासी सेवांची कामे सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल बिल्डिंग तसेच रात्रीच्या विमान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सोलापूर शहराजवळ बोरामणी येथे ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. या विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर विमान सेवा सुरू करण्याची बाब अखेरच्या टप्प्यात आहे. पुढे येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे शासनाचे प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. सुसाध्यता अहवाल तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. शिवणी, अकोला येथे मोठ्या विमानांच्या उड्डाणासाठी धावपट्टी वाढवणे व इतर कामांच्यासाठी भूसंपादनाची कारवाई सुरू आहे. उजळाईवाडी, कोल्हापूर येथील विमानतळाची धावपट्टी विस्तारीकरणाचे तसेच रात्रीच्या उड्डाणासाठीची कामे देखील प्रस्तावित आहेत. या सर्व विमानतळाच्या कामाच्या करता जेवढ्या निधीची गरज असेल तो निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईल. सन 2020-21 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेअंतर्गत प्रलंबित दायित्वाकरता एकूण 2,924 कोटी 88 लाख रुपयाचा निधी या सरकारने वितरित केला आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात घरकुल योजनांच्यासाठी 6,829 कोटी 52 लाख रुपयाचा नियतवे प्रस्तावित केलेला आहे. राज्यातील इयत्ता 12वीपर्यंतच्या दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुधारणांच्या करता शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातनं स्टार्स योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची अंदाजित किंमत 976 कोटी 39 लाख रुपये आहे. शासकीय व जिल्हा परिषद शाळांच्या जीर्णावस्थेतील इमारतीच्या पुनर्बांधणीच्या व दुरुस्ती करण्याकरता 3,000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील पहिली सैनिकी शाळा 1961 सातारा येथे स्थापन करण्यात आली. या शाळेच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी येत्या 3 वर्षात 300 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित असून सन 2021-22 या वर्षात त्यापैकी 100 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे. ग्रामीण मागील अर्थसंकल्पीय भाषणात मी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल असे घोषित केले होते. त्यानुसार पुणे येथे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तिथं क्रीडा विज्ञान,
क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा शिक्षण, क्रीडा प्रशिक्षण अशा चार अभ्यासक्रमांसाठी एकूण 200 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे। सन 2021-22 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता शालेय शिक्षण व क्रीडा विभागास 2461 कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे। सध्याच्या काळात देशात फसव्या विज्ञानाचा जाणीवपूर्वक प्रसार होत असताना पुरोगामी महाराष्ट्रातील भावी पिढी अभिजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क स्थापन करण्याचा निर्णय या शासनाने घेतलेला आहे। त्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये अशा प्रकारे एकूण 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। नेहरू सेंटर मुंबई या संस्थेत अत्याधुनिक यंत्राची खरेदी, आधुनिकीकरण व नूतनीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। अमरावती येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त या संस्थेतील महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपये आणि मुंबई मुलुंड येथील कुणबी समाजोन्नती संघाच्या विद्यार्थी वसतिगृहाकरता 5 कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे। सन 2021-22 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता उच्च व तंत्र शिक्षण विभागास 1391 कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे। युवकांना यापुढील काळात रोजगारांसाठी नवनवीन कौशल्य प्राप्त करणे आवश्यक ठरणार आहे। त्या दृष्टीने राज्यातील युवकांच्यासाठी खास कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। त्यानुसार कार्यवाही सुरू झाली असून या विद्यापीठामुळे राज्यातील युवकांना लवकरच कौशल्य प्रशिक्षण सुरू होईल। त्यातून युवती रोजगारक्षम बनतील। मागील अर्थसंकल्पीय भाषणात मी 15 ऑगस्ट 2020 पासून राज्यात महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना सुरू करण्याचे घोषित केले होते। मात्र कोविड प्रादुर्भाव व ताळेबंदीच्या पार्श्वभूमीवर या योजनेची सुरुवात करता आली नाही। या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75% किंवा 5000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शासनाकडून देण्यात येईल। ही योजना येत्या महाराष्ट्र दिनी 1 मे 2021 रोजी सुरू करण्यात येईल व 2021-22 मध्ये 2 लाख युवा उमेदवारांच्या या योजनेत सहभागी करून घेतले जाईल। या योजनेच्या माध्यमातून युवक युवतींना रोजगाराच्या निश्चित संधी उपलब्ध होतील याबद्दल मला विश्वास आहे। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सन 2024 पर्यंत एकूण 1,42,36,135 घरगुती नळ जोडण्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते। त्यापैकी जानेवारी 21 पर्यंत 84,77,846 नळ जोडण्या देण्यात आल्या। मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर 743 पैकी 438 नवीन नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत। ग्रामीण भागातील घनकचरा, सांडपाणी, शौचालय व स्वच्छता विषयक कामे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गावातील वृद्ध नागरिक, महिला व बालकांच्यासाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये शिवराज्य सुंदर ग्राम अभियान राबवण्यात येणार असून उत्कृष्ट काम कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य स्तरावर, विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर भरघोस पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येतील। स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील एकूण 396 शहरांच्या 3,137 कोटी रुपये किमतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून त्यांची देखील अंमलबजावणी सुरू आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला 2,533 कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे। मुंबई शहरातील वाहतूक सुविधा जागतिक दर्जाच्या असाव्यात असं आपलं ध्येय आहे। त्यासाठी सप्टेंबर 2022 मध्ये शिवडी न्हावा सेवा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा नियोजन आहे। वांद्रे वरळी सागरी मार्ग शिवडी न्हावा सेवा मार्गाला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी या 4 पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून ते 3 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन आहे। विरार, भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण व अलिबाग या शहरांच्या विकासाकरता तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी न्हावा सेवा मार्गाला जोडणाऱ्या
40,000 कोटी रुपये किमतीच्या 126 किलोमीटर लांबीच्या विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. ठाणे खाडीला समांतर सुमारे 15 किलोमीटर लांबीचा 40 मीटर रुंदीचा ठाणे कोस्टल रोड उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे 1,250 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. मुंब्रा बायपास जंक्शन, शीळ कल्याण फाटा, शीळ फाटा व कल्याण फाटा जंक्शनवर उड्डाणपुलाची निर्मिती, महामार्गाचे रुंदीकरण तसेच कल्याण फाटा अंडरपासचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई ठाणे व नवी मुंबई या शहरांभोवती उपलब्ध असलेला जलमार्गाचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे शासनाने ठरवले असून त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्यात येईल. त्यासाठी कोलशेत, कालेर, डोंबिवली आणि मीरा भाईंदर या चार ठिकाणी जेटी उभारण्यात येणार आहे. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू झाले आहे ते आपल्याला माहीत आहेच. या प्रकल्पाची लांबी 17.17 किलोमीटर असून प्रकल्पाची अंदाजित किंमत 11,333 कोटी रुपये. वांद्रे वर्सोवा विरार या सागरी सेतू प्रकल्पाची अंदाजित किंमत 42,000 कोटी रुपये असून कामाचा पूर्व सुसज्जता अहवाल तयार करण्यात आला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील 14 मेट्रो लाईन्सचे 337 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर असून त्याकरता 1,40,814 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सर्व 14 मेट्रो लाईन्सची कामे पूर्णत्वाच्या विविध टप्प्यावर आहेत. मेट्रो मार्ग 2A, मेट्रो मार्ग 7 या मार्गावरची कामं 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येतील. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची किंमत 6,600 कोटी रुपये असून कामाची निविदाविषयक कारवाई सुरू आहे. मुंबई किनारी मार्ग कोस्टल रोड प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून हा मार्ग सन 2024 पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या या प्रकल्पाच्या दक्षिण मुंबईतील बोगद्याचे सुरू आहे. मुंबई शहरातील रेल्वे रुळावरील 7 उड्डाणपुलांची देखील कामं हाती घेण्यात आलेली आहेत. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यानादरम्यान त्यांना जोडणारा पादचारी पूल उभारण्यात येणार असून या प्रकल्पाकरता 98,81,00,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सायकल मार्गावरील बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात मुंबईतील पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळामार्फत सायकलींकरता स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडुप, वर्सोवा व मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय झाला असून त्याकरता 19,500 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. समुद्रातील खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मालाड उपनगरातील मनोरी येथे उभारण्याबाबत प्राथमिक सर्वेक्षण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल 2021 पूर्वी अपेक्षित आहे. मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प 2021 पासून सुरू होणार असून त्याकरता 450 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई परिसरातील दहिसर, पोईसर व ओशिवरा नदी पुनरुज्जीवन करण्यासाठी 1,550 कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येत आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नगरविकास विभागास 8,420 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. राज्यातील युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातून पुढील 5 वर्षात 1,00,000 उद्योग घटक तयार होतील आणि त्यात प्रतिवर्षी सुमारे 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल असा अंदाज आहे. त्यातून 8 ते 10 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल. या कार्यक्रमात किमान 30% महिला, 20% अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचे उद्देश वाढून यावर्षी 25,000 उद्योग घटकांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. कोविड टाळेबंदी काळात विविध उद्योग घटकांबरोबर 54 सामंजस्य करार झाले असून त्याद्वारे 1,12,939 कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित आहे.
त्यातून सुमारे 3 लाख रोजगार उपलब्ध होतील असा अंदाज आहे. थेट परकीय गुंतवणूक आणि 50 कोटी रुपये व त्यापेक्षा अधिक गुंतवणुकीच्या औद्योगिक प्रस्तावांना थेट महापरवाना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या बल्क ड्रग पार्क आणि ऑरिक सिटी औरंगाबाद येथे प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असून या दोन्ही पार्कमध्ये 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल हे निश्चित आहे. खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मध उत्पादन व गांधी निलय स्मृती केंद्र स्थापन करण्यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. एक जिल्हा एक उत्पादन या उपक्रमाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यातील प्रसिद्ध हस्तकला हातमाग अन्न प्रक्रिया आदी क्षेत्रातील स्थानिक कारागीर मजूर व कामगारांना कौशल्य वर्धनासाठी सहाय्य करून त्यांच्या उत्पादनासाठी राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 321 कोटी रुपयांचा नियतव्य तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 3,435 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सन 2025 पर्यंत राज्यात 25,000 मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 9,305 मेगावॅट क्षमतेच्या अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाचे कार्यान्वित झाले असून 2,000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. ग्रीन हाऊस गॅसेसचा परिणाम कमी करण्यासाठी तसेच शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शासनाने सन 2018 ई व्हेकलचं धोरण जाहीर केलं होतं. त्यात आता कालानुरूप सुधारणा करण्यात येत आहे. राज्यामध्ये नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मुंबई नाशिक महामार्गावर मेगा इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता ऊर्जा विभागास 9,453 कोटी रुपयांचा नियतव्य प्रस्तावित आहे. माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी आजचे 8 मार्चचे महत्त्व त्या ठिकाणी सांगितले होते. आजच्या महिला दिनी मी आता विद्यार्थिनी गृहिणी व कष्टकरी महिलांच्यासाठी या शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे. अध्यक्ष महोदय, शुभ शकुनांचं तोरण तू मांगल्याचं औक्षण तू जिस्तानाही दरवळणार देवारातील चंदन तू स्त्री नसते केवळ वस्तू ती नसते केवळ जननी ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकावा माथा. अध्यक्ष महोदय, ज्या महिलेमुळं घराला घरपण येतं त्या घरावर तिचं नाव असावं ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही. महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे. राज्यातील तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना आज मी घोषित करत आहे. कोणतेही कुटुंब यापुढे राज्यात घर विकत घेईल तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावावर व्हावी व ती खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी बनावी यासाठी प्रोत्साहन म्हणून दिनांक 1 एप्रिल 2021 पासून गृह खरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत देण्यात येईल. त्याबाबतचा तपशील मी भाग 2 मध्ये जाहीर करेन. ते घर महिलेच्याच नावाने असलं पाहिजे, तिला त्याच्यामध्ये शुल्कामध्ये मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली जाणार. आपले राज्य ते सांगतो ना भाग 2 मध्ये जरा दम धरा जरा दमाने आपले राज्य हे महिला धोरणांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राज्य आहे. मुलींच्या शिक्षणासाठी राज्यात अनेक प्रागतिक पावले उचलली आहेत. मुलींचे 12वीपर्यंतचे शिक्षण मोफत केले. आता मी राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करत आहे. ही योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू करण्यात येईल. या योजनेसाठी शासनाकडून राज्य परिवहन मंडळाला पर्यावरणपूरक 1,500 CNG व हायब्रिड बस प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येतील. शिवाय
मोठ्या शहरातील महिलांच्या सुलभ सुरक्षित प्रवासासाठी तेजस्विनी योजनेअंतर्गत आणखीन विशेष महिला बस उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील मी ह्याच बरोबर त्या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास हा 1,522,98,00,000 रुपये खर्चाचा प्रकल्प असून हा प्रकल्प 6 वर्षाच्या कालावधी करता राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंसहायता बचत गटातील 10,00,000 महिलांना उपजीविकेसाठी साधने व उपलब्ध होतीलच, शिवाय त्यांच्या व्यवसायामध्ये मूल्यवृद्धी देखील होईल. महिला व बाल सक्षमीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3% नियत्वे राखून ठेवण्याचा निर्णय या वर्षापासून सरकारने घेतलेला आहे. त्यातून प्रत्येक वर्षी कमीत कमी 300 कोटी रुपयाचा नियत्वे जिल्ह्याच्या स्तरावर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं राज्य राखीव पोलीस दलाची राज्यातली पहिली स्वतंत्र महिला गट स्थापन करण्याची घोषणा देखील मी या निमित्तानं करतो. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महिला व बाल विकास विभागास 2,247 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. केंद्राकडून प्राप्त होणारा 1,398,66,00,000 रुपयाचा नियत्वे विचारात घेता या विभागाच्यासाठी तरतूद 3,767 कोटी रुपयाची प्रस्तावित आहे. करोना काळातील ताळेबंदीचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला असला तरी या काळात सर्वाधिक कुचंबणा झाली ती असंघटित क्षेत्रातल्या कष्टकऱ्यांची. त्यातही घरकाम करणाऱ्या आमच्या माय भगिनींची दुरावस्था आणखी दुर्दैवी होती. या माय भगिनींना यापुढे अशा संकटात मदतीपासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांची नोंदणी व त्यांना आधार ठरेल अशी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना मी जाहीर करीत आहे. या महिलांच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी समर्पित कल्याण निधी निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी बीज भांडवल म्हणून आज मी महिला दिनाच्या निमित्तानं सरकारच्या वतीनं 250 कोटी रुपये जाहीर करीत आहे. जमा होणाऱ्या एकूण निधीतून घरकाम करणाऱ्या माय भगिनींच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येतील. राज्यात महिला व बालकांवरील अत्याचाराचे खटले पॉस्को त्वरेनं निकाली निघावेत यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी 103,50,00,000 रुपये खर्च होणार असून आवश्यक मनुष्यबळास मान्यता देण्यात आली आहे. सन 2021-22 वर्षाचा कार्यक्रमाकरता खर्चाकरता विधी व न्याय विभागास 482 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गहू तांदूळ तूर मका इत्यादी धान्याची पुरेशी साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी नाबार्डच्या सहाय्याने राज्यात 280 नवीन गोदामे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 334 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सन 2021-22 करता 112 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास 321 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. राज्यातील सर्व 8 न्याय सहाय्यक प्रयोगशाळांचे स्वतंत्र पॉस्को DNA विश्लेषण विभाग संगणक गुण विभाग ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण विभाग आणि संगणकीय न्याय सहाय्यक उत्कृष्ट केंद्र सुरू करण्यात येईल. नागपूर येथील प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये वन्य जीव DNA तंत्रज्ञान विभाग सुरू करण्यात येणार आहे. कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे नवीन पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येईल. सन 2021-22 या वर्षाच्या कार्यक्रम खर्चाकरता गृह विभागाला 1,712 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. राज्यातील घरांच्या बांधकाम परवान्यांचा पारदर्शकता गतिमानता आणि एकसूत्रता आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व विशिष्ट क्षेत्र वगळता राज्यातील सर्व नियोजन प्राधिकरणे व मंजूर प्रादेशिक योजना क्षेत्राकरता एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मंजूर करण्यात आली आहे. सन 2021-22 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता गृह निर्माण विभागास 931 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे.
समुद्र किनाऱ्यावर स्थानिकांना रोजगाराच्या संधी व पर्यटकांना आकर्षक म्हणून राज्याचे बीच शॅक आणि कॅरावॅन पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन धोरणही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। हेरिटेज वॉक या उपक्रमास मुंबई शहरात उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे, हेही या निमित्ताने आपल्याला सांगितले पाहिजे। महाबळेश्वर, पाचगणी तसेच लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा अंतिम झाला असून त्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येतो आहे। पालघर या आदिवासी बहुल नवीन जिल्ह्यातील जवार येथे गिरिस्तान पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असून या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांच्या विकासाची कामे देखील हाती घेण्यात येत आहे। वरळी दुग्धशाळेच्या 14 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाची निर्मिती करण्याची घोषणा मागील अर्थसंकल्पाच्या भाषणात मी केली होती। सदर पर्यटन केंद्राच्या विकासासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे, लवकरच त्याही प्रकल्पाचं काम सुरू होईल। काशीद तालुका मुरुड जिल्हा रायगड येथे पर्यटनासाठी जेटी विकसित करणे व भगवती बंदर तालुका जिल्हा रत्नागिरी येथे क्रूज टर्मिनलचे बांधकाम अशी दोन कामे हाती घेण्यात आली आहेत। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पर्यटन विभागास 1367 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे। महाराष्ट्र राज्याच्या वैभवशाली इतिहास दर्शवणारे आणि कला व सांस्कृतिक घडामोडीचे महासांस्कृतिक केंद्र ठरेल असे महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारण्याचा शासनाचा मानस आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सांस्कृतिक कार्य विभागास 161 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे। पुण्यातील साखर संकुलात सुमारे 40 कोटी रुपये खर्चून साखर संग्रहालय उभारण्याचे प्रस्तावित असून या संग्रहालयामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योगात कालानुरूप झालेली प्रगती, साखर व इतर अनुषंगिक उद्योगांविषयी माहिती त्यामध्ये देण्यात येईल। आपल्या प्राचीन परंपरा, श्रद्धास्थाने व संस्कृतीचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे। शेकडो वर्षाचा वारसा असलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याचे काम म्हणूनच आमच्या शासनाने प्राधान्याने ठरवलेले आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक 8 प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे त्यासाठी निवडली आहेत। दूतपापेश्वर मंदिर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी, कोपेश्वर मंदिर खिद्रापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, एकविरा माता मंदिर कार्ले तालुका मावळ जिल्हा पुणे, गोंदेश्वर मंदिर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, खंडोबा मंदिर सातारा तालुका व जिल्हा औरंगाबाद, भगवान पुरुषोत्तम मंदिर पुरुषोत्तमपुरी तालुका माजलगाव जिल्हा बीड, आनंदेश्वर मंदिर लासूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती व शिवमंदिर मार्कंडा तालुका चारमोशी जिल्हा गडचिरोली या मंदिराचा त्यामध्ये पहिल्या टप्प्यात समावेश आहे। या कामासाठी 2021-22 मध्ये 101 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील 1 शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्वावर इयत्ता 6वी पासून CBSE अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल। दिव्यांगत्वाचे यापूर्वी 6 प्रकार होते, त्यात वाढ करून दिव्यांगत्वाच्या यादीमध्ये आता 21 प्रकारांचा समावेश करण्यात आलाय। दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल असे वेब ऍप्लिकेशन तयार करण्यात येत आहे। तृतीयपंथी घटकातील व्यक्तींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन शाश्वत रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन बीज भांडवल योजना सुरू करण्यात येणार आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी साखर कारखान्यांकडनं ऊस गाळपानुसार प्रति टन 10 रुपये आकारून प्राप्त होणाऱ्या निधीच्या समप्रमाणातच राज्य सरकार दरवर्षी अनुदान देईल। म्हणजे तिथनं 10 रुपयांनी 100 कोटी जमा झाले तर राज्य सरकार 100 कोटी देईल, असे 200 कोटी असे दरवर्षी त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ कल्याणकारी योजनेला आपण निधी देतोय आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या कल्याणकारी योजना सुरू होणार। 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चांतर्गत सामाजिक व विशेष सहाय्य विभागास सर्वसाधारण योजनेतून 2675 कोटी रुपये व अनुसूचित जाती घटक योजनेत 10635 कोटी असा 13310 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे।
शासकीय आदिवासी आश्रमशाळांचे मॉडेल निवासी शाळांमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात 100 आश्रम शाळांची कामे हाती घेण्यात येणार आहेत। राज्यामध्ये या घडीला 25 एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू आहेत। या शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत CBSE अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यात येते। पुढील 3 वर्षांमध्ये या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने CBSE अभ्यासक्रमांचे इयत्ता 1 ते 5वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे। राज्यात कातकरी, कोलाम व माडिया गोंड या 3 आदिम जमाती आहेत। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथे पथदर्शी तत्वावर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत वसवण्याचे प्रस्तावित आहे। या वसाहतीमध्ये आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुल, शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा, रोजगार निर्मितीसाठी कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कोलाम व माडिया गोंड या आदिम जमातीसाठी देखील अशाच प्रकारची एकात्मिक वसाहती वसवण्याचे प्रस्तावित आहे। 21-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता आदिवासी विकास विभागास 9,738 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे। वेगवेगळ्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाज्योती, सारथी, बार्टी या संस्थांना विविध योजनांची अंमलबजावणी करण्याकरता प्रत्येकी 150 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, ही उद्याच्याला कमी पडली तर अजून त्याच्यामध्ये वाढून देण्याची शासनाची तयारी आहे। श्री अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटी एवढे अतिरिक्त भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाची कोकण विभागाकरता उपकंपनी असलेल्या शामराव पेजे कोकण व इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रुपये अतिरिक्त भाग भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे। महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या भाग भांडवलाकरता 100 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाच्या भाग भांडवलाकरता 100 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। धनगर समाजाच्या राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्याच धर्तीवर विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या करता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवण्याचे प्रस्तावित आहे। सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता इतर मागास बहुजन कल्याण विभागास 3,210 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे। राज्यात डोंगरी विभागातील गावे, वाड्या वस्त्या तसेच डोंगर पठारावरील वस्त्यांच्या मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डोंगरी विकास निधी व इतर योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यात येतो। विमुक्त जाती, भटक्या जमाती, आदिवासी तसेच धनगर समाजाच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी 250 कोटी रुपयाचा नियत्वे राखून ठेवण्यात आलेला आहे। मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अल्पसंख्याक घटकाच्या विविध योजना राबवण्यात येतात। या महामंडळाच्या अधिकृत भाग भांडवलामध्ये 200 कोटी रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज येथील हजरत खाजा शमनामिरा दर्गा परिसराच्या विकासाकरता पुरेसा निधी देण्यात येणार आहे। सन 2021-22 यासाठी कार्यक्रम खर्चाकरता अल्पसंख्याक विकास विभागास 589 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती गेल्या वर्षी आपण साजरी केली। या जयंती वर्षामध्ये सुरू केलेली 162,52,00,000 रुपये किमतीची कामं सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये सध्या सुरू आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचार, व्यापक प्रसार व त्यांचा वारसा जतन करून तो नवीन पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याकरता वर्धा जिल्ह्यात एक विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। त्याकरता आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सिंधुदुर्ग व रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्य व्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध ही पथदर्शी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेकरता 3 वर्षात दरवर्षी 100 कोटी रुपये प्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मानव विकास कार्यक्रमाच्या राज्यातील 23 जिल्ह्यातील 125 मागास तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे।
या तालुक्यातील महिला बचत गट आणि अनुसूचित जाती जमातीचे सक्षमीकरण करण्यासाठी रोजगार निर्मितीवर अधिक भर देण्यासाठी प्रत्येक तालुक्याला 2 कोटी याप्रमाणे 250 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे। या कार्यक्रमांतर्गत नंदुरबार व गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्यात आदिवासी उपजीविका वृद्धीसाठीच्या आमसूर व मोहपूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात येणार आहे। ब्रहन मुंबई मध्ये राज्य नियोजन भवन बांधण्याचे प्रस्तावित असून या भवनाचे अंदाजित किंमत 200 कोटी रुपये आहे। दोन सन 2021-22 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नियोजन विभागात 4,862 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे। चालू आर्थिक वर्षात जवार विहिरी, फलोत्पादन, शेततळी, जलसंधारणाची कामं, शेतपानं, रस्त्यांची कामं इत्यादींच्या करता रोजगार हमी योजनेसाठी सन 2021-22 मध्ये 1,231 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे। पर्यावरण विभागाचे नामकरण पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग असे करण्यात आले हे आपल्याला माहितीच आहे। माझी वसुंधरा हा पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम या विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे। या उपक्रमातून नागरिकांना वातावरणातील बदल व पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जागरूक केले जाईल। औद्योगिक वसाहतील प्रदूषण कमी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांच्या मध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विस्तृत प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी 3,487 कोटी 50 लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। विदेशी पर्यटकांना आकर्षित करून त्यांना स्थानिक संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला गोंडवाना थीम पार्क ची निर्मिती करण्यात येत आहे। तिथे सफारी सुरू करण्यात येणार आहे। मुंबई महानगरचे फुफ्फुस असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारी व व्याघ्र सफारीची पुनर्रचना, प्राणी संग्रहालयात नवीन प्रजातींचे प्राणी आणणे, ई बस, ई गोल्फ कार्ट, फुलपाखरू उद्यान इत्यादी अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे। दुर्गम भागात पारंपरिक पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता या पुढील काळात तज्ज्ञांच्या सल्ल्याने हवाई बीच पेरणी तंत्रज्ञानाद्वारे वृक्षारोपण करण्याचे शासनाने ठरवलेले, समृद्ध महामार्गाच्या दुतर्फा वृक्षराजी निर्माण करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे। सन 2021-22 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता वन विभागास 1,723 कोटी रुपये आणि पर्यावरण व वातावरण बदल विभागास 246 कोटी रुपयांचा नियतवे प्रस्तावित आहे। देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रातील श्री क्षेत्र परळी वैजनाथ, तालुका परळी, जिल्हा बीड, श्री क्षेत्र औंढा नागनाथ, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक आणि श्री क्षेत्र भीमाशंकर, तालुका खेड, जिल्हा पुणे या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। खंडेरायाची जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरीगड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान, आरेवाडी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली, नीरा व भीमा नदीच्या पवित्र संगमावर बसलेले श्री क्षेत्र नीरा नरसिंगपूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याकरता देखील निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती, तसेच संत गाडगेबाबा निर्माण भूमी वलगाव, तालुका, जिल्हा अमरावती येथे मूलभूत सुविधांच्या आराखड्याकरता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगड, तालुका कळवण, जिल्हा नाशिक, संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर त्र्यंबकेश्वर, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, श्री क्षेत्र भगवानगड, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, श्री क्षेत्र नारायणगड आणि श्री क्षेत्र गैनीनाथगड हे दोन्ही बीड जिल्ह्यातील या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता देखील त्या ठिकाणी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली, सिद्धटेक या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी म्हणजेच अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकासांतर्गत देखील
त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा देशभर विस्तार केला. सन 2021 हे संत नामदेव महाराजांचे 750वे जयंती वर्ष, त्या निमित्तानं संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नरसी नामदेव तालुका जिल्हा हिंगोली या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी देखील त्या ठिकाणी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संत बसवेश्वर महाराज यांची महाराष्ट्रातील मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे 30 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य होते. त्यांनी सर्वसामान्यांना समता, श्रम प्रतिष्ठा व सदाचाराची शिकवण दिली. संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थ मंगळवेढा जिल्हा सोलापूर स्वर्गीय भारत भालके नेहमी ही मागणी करायचे, येथे स्मारक उभे करण्यासाठी सन 2021-22 मध्ये आवश्यक तो निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले जगद्गुरु संत सेवालाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी या धार्मिक स्थळाच्या विकास आराखड्याचे काम प्रगतीपथावर आहे, ती पूर्ण करण्याकरता देखील आवश्यक तो निधी सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात येईल. स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या व्याजातून ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन दिले जाते. त्यासाठी सध्या 25 कोटी रुपयाची ठेव असून त्यात आणखीन 10 कोटी रुपयाची भर जाहीर करतो. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील स्मारकासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याची उपराजधानीला साजे अशा भव्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम नागपूर येथे घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठीचे नकाशे अंदाजपत्रके तयार करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी संपूर्ण लँडस्केपिंग, फर्निचर, बांधकाम, वॉल कंपाऊंड सगळा मिळून 250 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. ह्या देखील खर्च ह्या उपराजधानीच्या ठिकाणी उपराजधानीला साजेस प्रशासकीय इमारत होण्याच्या करता राज्य सरकारने ते काम त्वरितनं हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. सन 2021-22 या वर्षाच्या कार्यक्रमाकरता महसूल विभागास 289 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांच्या कायापालट करण्याकरता सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानामुळे शासकीय कार्यालयातील वातावरण बदल तसंच सेवांच्या गुणवत्तेत वाढ होऊन शासन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांना तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य या चारही स्तरावर पुरस्कार देण्यात येतील. सन 2021-22 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता सामान्य प्रशासन विभागास 1,035 कोटी रुपयाचा नियतव्य त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सन 2020-21 योजनेअंतर्गत 9,800 कोटी रुपयांच्या तुलनेत या वर्षी 1,235 कोटी रुपये इतकी वाढीव तरतूद करण्यात आली असून सन 2021-22 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेकरता 11,035 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध होणार आहे. सन 2021-22 मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम 1,30,000 कोटी रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती उपाय योजनेच्या 10,635 कोटी रुपये व आदिवासी विकास उपाय योजनेच्या 9,738 कोटी रुपयाचा नियतव्याचा समावेश आहे. सन 2020-21 अंदाजपत्रकात महसुली जमा 3,47,457 कोटी रुपये अपेक्षित होती. मात्र यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे यावर्षी केंद्र शासनाकडनं प्राप्त होणाऱ्या राज्य हिश्श्याच्या कराच्या रकमेत 14,366 कोटी रुपये घट झाली. या सर्व बाबींचा विचार करून महसुली जमेची सुधारित उद्दिष्ट 2,89,498 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. सन 2020-21 एकूण खर्चाच्या अर्थसंकल्पीय अंदाज 4,04,385 कोटी रुपये व सुधारित अंदाज 3,79,504 कोटी रुपये इतका आहे. सन 2021-22 अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 3,68,997 कोटी रुपये व महसुली खर्च 3,79,213 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 10,226 कोटी रुपये महसुली तूट येत असून लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी तूट स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या वर्षी अर्थव्यवस्थेला गती देणे, रोजगार निर्मिती करता मूलभूत बाबींवर खर्च करण्यासाठी 58,748 कोटी रुपयाची तरतूद केली आहे.
त्यामुळे राजकीय तूट 66,641 कोटी इतकी होईल। ही राजकोषीय तूट स्वीकारणे क्रमप्राप्त आहे। राज्याच्या विकासासाठी जी उद्दिष्ट निश्चित केली आहे त्यांच्या प्रतिपूर्तीसाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करेल अशी ग्वाही मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या सभागृहासन राज्यातल्या जनतेला देतो व अर्थसंकल्पाच्या भाग दोन कडे त्या ठिकाणी वळतो। अध्यक्ष महोदय सन 2020-21 आर्थिक वर्षासाठी कर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट ₹218,263 कोटी आहे। त्यापैकी वस्तू व सेवा कर GST मूल्यवर्धित कर VAT केंद्रीय विक्री कर CST व्यवसाय कर इत्यादी मुख्य करांसाठी कर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट ₹184,519 कोटी रुपये आहे। देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेला सद्यस्थितीत आलेली मंदी विचारात घेऊन वरील प्रमाणे ठरवण्यात आलेले सुधारित उद्दिष्ट साध्य करणे कठीण असले तरी शासन सदरचे उद्दिष्ट साध्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल। कोविड-19 या जागतिक महामारीच्या मुळे राज्याचे मागील एका वर्षात आर्थिक क्षेत्रामध्ये अभूतपूर्व प्रतिकूल परिणाम झाला आहे। त्यामुळे राज्यातील उद्योग सेवा व इतर क्षेत्रामध्ये देखील मोठी घट झाली आहे। उपरोक्त पार्श्वभूमीचा विचार घेऊन सुद्धा महिलांना केंद्र स्थानी ठेवून मी माझ्या अर्थसंकल्प भाषणाचा भाग दोन मध्ये खालील प्रमाणे उपाययोजना करत आहे। अध्यक्ष महोदय या करोनाची आम्ही प्राणपणाने लढत आहोत, लढत राहू। एक दिवस नक्कीच आम्ही करोनावर पूर्ण विजय मिळवू। आतापर्यंत दिली तशीच अजून काही काळ साथ द्या। आमच्या साथीने तुम्ही सर्व करोनाला मात द्या। निर्धारही आमचाही झाला आहे। राज्याला पुढे न्यायचा, करोनाने त्रस्त जनतेला कमीत कमी त्रास द्यायचा आमचे प्रामाणिक प्रयत्न आहे। जनतेला नक्कीच कळतील। करोना सह सर्व संकटे आई भवानीच्या आशीर्वादाने टळतील। अध्यक्ष महोदय मुद्रांक शुल्कामध्ये जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने मी केवळ महिला आणि महिलांच्याच नावाने होणाऱ्या घरांचे अभिहस्तांतरण किंवा विक्री करार पत्राचे दस्त नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कामध्ये प्रचलित दरातनं 1% सवलत देण्याचे प्रस्तावित करत आहे। यामुळे 1,000 कोटी रुपयाची महसुली तुटीची शक्यता आहे। 1,000 कोटी रुपये कर वाढीचे प्रस्ताव, राज्य उत्पादन शुल्कामध्ये दरात वृद्धी, देशी मद्याचे ब्रँडेड व नॉन ब्रँडेड असे दोन प्रकार निश्चित करून त्यापैकी देशी ब्रँडेड मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या 220% किंवा ₹187 प्रति प्रूफ लिटर यापैकी जे अधिक असेल ते प्रस्तावित करीत आहे। त्यामुळे अंदाजे 800 कोटी अतिरिक्त महसूल शासनास मिळणे अपेक्षित आहे। मद्यावरील मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूची ख नुसार सध्या अस्तित्वात असलेल्या मूल्यवर्धित कराचा दर 60%-65% करण्याचे प्रस्तावित आहे। तसेच मूल्यवर्धित कर कायद्यातील कलम 41(5) नुसार मद्यावर सध्या अस्तित्वात असलेल्या मूल्यवर्धित कराचा दर 35%-40% करण्याचे प्रस्तावित आहे। त्यामुळे अंदाजे 1,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल शासनास मिळणे अपेक्षित आहे। वरील प्रस्तावांना सन्माननीय सभासदांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मला वाटतो। एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।